कर्नाटक राज्यातून आलेल्या वाहनाने शिवन्या संतोष पवार या 10 वर्षीय मुलीला चिरडल्याने मंगळवेढा येथे संतापयुक्त करण्यात येत आहे. मंगळवेढा येथील बालाजीनगर परिसरात राहणाऱ्या शिवानीच्या अपघाती मृत्यूने हळहळ व्यक्त होताना दिसत आहे. शिवन्या आपल्या आईबरोबर शाळेत जात असताना कर्नाटक राज्यातून येणाऱ्या टिपरने तिला जोराची धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे परराज्यातून येणाऱ्या व आयुर्वेदी व्यवसाय करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्याची मागणीही ग्रामस्थातून होताना दिसत आहे. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.